ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता पुढच्या 15 मिनिटात 50 घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. मुंबईच्या कांदिवलीत उत्तर भारतीय महापंचायतीच्या व्यासपीठावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच हिंदीतून त्यांनी भाषण केलं. आपण इथं स्पष्टीकरण द्यायला आलेलो नाही तर भूमिका मांडायला आल्याचं त्यांनी ठणकावलं. उत्तर प्रदेश आणि बिहारचे राज्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना दुसऱ्या राज्यात धाव घ्यावी लागते आणि अपमान सहन करावा लागतो, मग तुमचा स्वाभिमान कसा दुखावला जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा कधीही दिला गेला नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केला आणि मराठी भाषेचा पुन्हा एकदा पुरस्कार केला. गुजरातमध्येही स्थलांतरित लोकांना मारहाण करून हुसकावून देण्यात आलं, मात्र नरेंद्र मोदी यांना कुणी जाब विचारत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दुसरीकडे मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी राजकारणापासून निवृत्तीची इच्छा बोलून दाखवली, मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा स्वीकारणार नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी दिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक मूठ धान्य आणि एक पेंढी चारा सर्वांनी मदत म्हणून दिल्यास शेतकऱ्यांना हातभार लागेल असं आवाहन नाना पाटेकर यांनी राज्यातील जनतेला केलंय. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या स्थलांतरणाचा मुद्दा गंभीर होत चाललाय, हा प्रश्न सोडवण्यात सरकार अपुरं पडत असेल तर आपण त्यांना मदत करू असंही नाना म्हणाले. दरम्यान पुण्यात नाम फाउंडेशनतर्फे खडकवासला धरणातील गाळ उपसण्यासाठी ग्रीन थंब संस्थेला 25 पोकलेन आणि नाना पाटेकरांना वासरू भेट देण्यात आलं. मध्य रेल्वेवरच्या मस्जिद रेल्वे स्थानकाजवळचा पूल पाडण्याचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू असलेला मेगा ब्लॉक आता संपलाय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूल पाडण्याचं काम पूर्ण झालं आणि लोकल सेवा सुरळीत झाली आहे. नोकरीसाठी नागपुरात आलेल्या महिलेचं अपहरण करून तिच्यावरती बलात्कार करण्यात आलाय. ही महिला 4 महिन्यांपूर्वी त्रिपुरा राज्यातून आली होती. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. सहारा सिटीतील एम्बी व्हॅलीजवळ एक बिबट्या मृतावस्थेत सापडलाय. शिकाऱ्यांनी लावलेल्या फासामध्ये अडकून या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तिकडे नागपूरमध्ये इलेक्शन स्पेशल ट्रेनमध्ये एका जवानानं स्वतःवरती गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. हरमीत सिंग असं या जवानाचं नाव आहे. गोंदियाहून राजस्थानला ट्रेननं जात असताना हा प्रकार घडलाय. कोकण मार्गावरती धावणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रकात आजपासून ते 2 जानेवारीपर्यंत बदल करण्यात आलेत. मुंबई करमाळी तेजस एक्सप्रेस आणि दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. आणि यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा News18 स्वागत. आणि आता दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी बघूयात सुपरफास्ट. 33वी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुण्यात बाबूराव सणस मैदानात पार पडली. एकेकाळी ग्लॅमरस असलेली मॅरेथॉन यंदा मात्र साध्या पद्धतीनं पार पडली. या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. अटलाव डेबिड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. प्रशांत गौरकर हे दिव्यांग सुद्धा मोठ्या उत्साहात या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. माजी सैनिक असलेल्या गौरकर यांचे दोन्ही पाय सेवेदरम्यान गेले होते. कृत्रिम पायांच्या मदतीनं ते चालू लागले. आता त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मॅरेथॉनमध्येही सहभागी होणं सुरू केलं. मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा ताजा असताना आता ब्राह्मण आरक्षण चर्चेत आलंय. गुजरातमध्ये ब्राह्मण समाजाचं आर्थिक शैक्षणिक सर्वेक्षण केलं जावं अशी मागणी समोर येते. अंबरनाथ शहरातील अनधिकृत डम्पिंगच्या विरोधात नागरिकांनी आज चक्क डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर चढून आंदोलन केलं. 400 जास्त आबालवृद्ध या आंदोलनात सहभागी झाले होते. हातात विविध घोषवाक्य लिहिलेले फलक घेत डम्पिंग बंद करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डोंबिवलीत तिरुपती बालाजीचा विवाह सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी 1 लाखांहून अधिक डोंबिवलीकरांनी उपस्थित राहून हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला. कल्याणमध्ये आगरी कोळी महोत्सवाची सुरुवात झाली आहे. या महोत्सवाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. या महोत्सवाच्या माध्यमातून आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन घडवलं जाणार आहे.
रखडलेल्या सिंचन योजनेसाठी शिर्डीच्या साई संस्थानकडून मदतीचा हात पुढे करण्यात आलाय. निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामासाठी 500 कोटींची मदत करण्यात आली आहे. 2 वर्षात 125 कोटी 4 टप्प्यात दिले जाणार आहेत. राज्य सरकार या कर्जाची 10 वर्षात परतफेड करणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिल्या 4 छावणींचं उद्घाटन हिंगोलीतल्या हत्ता इथल्या गोशाळेत करण्यात आलं. या 4 छावणीमुळे दुष्काळात भरडणाऱ्या शेतकऱ्यांच्या गुरांसाठी मोठी सोय होणार आहे. बीडमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यातच गावातील टँकर लॉबी अजूनही सुरू न झाल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी दररोज 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागते. अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी उभ्या असलेल्या दिलीप गांधींच्या हेकेखोरीचा प्रत्यय आज तमाम नगरवासियांना आला. एका कार्यकर्त्यानं गांधींना तुम्ही 10 वर्षात एकदाही आमच्या भागात आला नाही असे खडे बोल सुनावले तेव्हा पारा चढलेल्या गांधींनी खासदारांना नगरपालिकेच्या गटारीचं काम करायचं नसतं असं उद्दामपणे उत्तर दिलं. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीर सभेत मंत्र्यांच्या उपस्थितीत वीज चोरीचा प्रकार समोर आलाय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची प्रभाग क्रमांक 1 मध्ये जाहीर सभा ठेवण्यात आली होती. या सभेच्या ठिकाणी मुख्य मंचावरती प्रकाश टाकणारे फोकस हे चोरीच्या विजेतून प्रकाशमय झालेले होते. नाशकात अटल ग्रामीण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. नांदुरी गावात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य शिबिर भरवण्यात आलंय. या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन हे हजर होते. पनवेलजवळच्या भंगारपाडा इथल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. मात्र यात मोठं नुकसान झालंय. दरम्यान या भागात नेहमीच आगीच्या घटना घडत असताना देखील कोणतीही सक्षम शासकीय यंत्रणा इथं नाहीये. श्रीरामपूरच्या कोरेगावात 6 वर्षाच्या चिमुकलीवरती अमानुष अत्याचार करण्यात आले. या चिमुकलीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झालाय. पोलिसांकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे. अहमदनगरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करावी या मागणीसाठी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली. सामाजिक संघटना आणि तालुक्यातले नागरिक यावेळी आक्रमक झालेले बघायला मिळाले. भारतात सर्वाधिक मोस्ट वॉन्टेड अशी ओळख असलेल्या आणि ज्याला पकडून देण्यासाठी 2.5 कोटींचं बक्षीस लावलेल्या गडचिरोलीतील गणपतीने उपचारासाठी फिलिपाईन्स देशाची वाट धरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. किडनी आणि यकृताच्या आजाराने गणपती त्रस्त आहे. मुलीची छेड काढणाऱ्या एका मुलाचा मुलीच्या नातेवाईकांनी खून केल्याची घटना लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या तळणी गावात घडली आहे. दरम्यान चाकूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय. बोईसर रेल्वे पुलाखाली अपघात घडला. धावण्यासाठी गेलेल्या चंदन यादव या 9वीत शिकणाऱ्या मुलाचा या अपघातात मृत्यू झालाय. तर त्याचा भाऊ कुंदन यादव या अपघातात जखमी झालाय. पुलगाव आयुध निर्माण रेंजमधील सोनेगाव इथं बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरू असताना झालेल्या स्फोटात 6 जण जागीच ठार झालेत. या प्रकरणी कंत्राटदार शंकर चांडकला याला दोषी धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव रनर्स ग्रुपच्या वतीनं खानदेश रन 2018 या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. केवळ जळगावच नाही तर संपूर्ण खानदेशातून 4000 जणांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. 10 किलोमीटर 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा 3 गटात ही स्पर्धा भरवण्यात आली. महाडमध्ये संजय ऑइल ट्रेडिंग कंपनी आणि जेमिनी ऑइल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. या तब्बल 350 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. जालन्यात भाजपच्या एका कार्यकर्त्यानं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची साखरेनं तुला केली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे भाऊसाहेब कदम या कार्यकर्त्यानं सरकारचं एका वेगळ्या पद्धतीनं अभिनंदन केलंय. सासवडमध्ये शेतीमित्र कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये शेतकरी वर्गासाठी आवश्यक असणारी आधुनिक शेती अवजारं, यंत्रसामुग्री, पिकांसाठी लागणारी खतं, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू हे सगळं ठेवण्यात आलंय. हे प्रदर्शन 5 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं असणार आहे. थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला देखील मंदिर समितीकडून रजई, शाल, मफलर आणि कानटोपी असा पोशाख करण्यात आला. ब्राझीलची राजधानी रिओ दि जिनेरो इथं भला मोठा ख्रिसमस ट्री उभारण्यात आलाय. 2 वर्षांच्या खंडानंतर तब्बल 70 मीटर उंचीचा हा ख्रिसमस ट्री इथं उभारला गेलाय. या ख्रिसमस ट्रीसाठी 2 कोटी दिव्यांचा वापर करण्यात आलाय.
वेस्ट बँक बेथलहेम इथं दिव्यांनी झळाळला एक ख्रिसमस ट्री. पाईन वृक्षापासून हा 30 फूट उंच ख्रिसमस ट्री बनवण्यात आला आहे आणि उपस्थितांनी यावेळी हा ख्रिसमस ट्री बघून एकच जल्लोष केला. इथल्या मांगेर स्क्वेअर मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हा ख्रिसमस ट्री आकर्षणाचं केंद्र बनलाय. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्कल थोडक्यात बचावल्या. त्या जी ट्वेंटी देशांच्या परिषदेला निघाल्या होत्या, पण फ्रान्सच्या कोलोनमध्ये त्यांच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. त्यांच्यासह सगळे प्रवासी सुखरूप होते. अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना कुवेतमध्ये अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. कुवेतच्या प्रसिद्ध टॉवरवरती बुश यांची प्रतिमा आणि झेंडा झळकवण्यात आला. वाढत्या कराविरुद्धच्या आंदोलनाला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसक वळण लागलं. आंदोलन करणाऱ्या नागरिकांकडून दगडफेक, दुकानांची लूट करण्याच्या घटना घडल्या. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला, तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. रोमानियानं त्यांचा 100वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला. या प्रसंगी बुखारेस्ट इथल्या मुख्य चौकात भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोमानियानं आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शनही जगाला घडवलं. ऑस्ट्रिया इथं एका वैशिष्ट्यपूर्ण परेडचं आयोजन करण्यात आलं. राक्षसी मुखवटे परिधान केलेले अनेक लोक या परेडमध्ये सहभागी झाले. जवळपास 50,000 लोकांनी या परेडला हजेरी लावली होती. अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंपामुळे अलास्कातील अनेक रस्ते खचलेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान मात्र झालंय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं सरकारच्या जाचक करांविरोधात नागरिकांकडून निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. या हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बजाज त्यांची सर्वात लोकप्रिय बाईक पल्सर नियॉन हे नवं मॉडेल 2019 लॉन्च करणार आहे. 150cc ही बाईक असणार आहे. या मोटारसायकलची किंमत असणार आहे 65,000 जवळपास. पल्सर 150 नियॉन नवीन कलर्स आणि नव्या ग्राफिक्ससह सादर केली जाणार आहे. मोबाईल उत्पादक कंपनी नोकियानं आपला नवा मोबाईल नोकिया 7.1 भारतात लॉन्च केलाय. त्याची किंमत आहे 19,999 रुपये. हा मोबाईल नोकिया 6.1 पुढचं मॉडेल आहे. नोकिया 7.1 5.84 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आलाय. या सुपरफास्ट घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये सुपरफास्ट ब्रेक बघत रहा News18 लोक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बातमी आहेत प्रियंका चोप्रा आणि निकच्या लग्नाच्या. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न आज पारंपरिक हिंदू पद्धतीनं पार पडतंय. हिंदू विवाह सोहळ्यात कन्यादानाच्या विधीला फार महत्व आहे. प्रियंकाची चुलत बहीण परिणिती चोप्राची आई रीना आणि तिचे वडील पवन चोप्रा हे प्रियंकाचं कन्यादान करणार आहेत. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचं आज लग्न होतंय, मात्र या शुभदिनी तिला तिच्या बरेलीतील घराचा मात्र विसर पडलाय. या घरात प्रियंका लहानाची मोठी झाली. इथल्या आरबी स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालं, त्यामुळे चोप्रा कुटुंबाचं बरेलीशी फार जवळचं नातं आहे. अशात प्रियंकाला स्वतःच्या लग्नात या घराचा विसर पडल्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. अखेर तिचे बरेलीतील शेजारी राहुल राज सक्सेना यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या मदतीनं या घराला विद्युत रोषणाई केली आहे. आणि यासोबत बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोक. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या कांदिवली भागामध्ये उत्तर भारतीयांचा महापंचायत सोहळा पार पडला आणि यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावरूनच उत्तर भारतीयांना खडे बोल सुनावले. पहिल्यांदाच केलेल्या हिंदीतून त्यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांना नेमकं काय सुनावलं ऐकूयात. हिंदी भाषा अच्छी है, बहुत सुंदर भाषा है, उसमें कोई संदेह नहीं है. लेकिन हिंदी ये राष्ट्रभाषा है, ये गलत है. क्योंकि राष्ट्रभाषा का निर्णय कभी हुआ ही नहीं. ये जो मैं बोल रहा हूं, अभी इंटरनेट है, सारी बहुत सारी चीजें हैं, जाके आप देख सकते हैं, समझ सकते हैं. तो जैसे हिंदी भाषा है वैसे ही मराठी भाषा है, वैसे ही तमिल भाषा है, वैसे ही गुजराती भाषा है, इस राष्ट्र की भाषा है, ये सारी भाषाएं हैं.
लेकिन आपके प्रदेश में आपके लोगों को कुछ मेरी बातें समझानी है, इसलिए मैं आज हिंदी में भाषण करूंगा। मैं जो हर वक्त कहता हूं, आज देखिए, मैं आज आपके सामने मैं क्लेरिफिकेशन देने के लिए नहीं आया हूं। मैं मेरी भूमिका जो है, जो मेरी भूमिका पहले से थी, वो सिर्फ आपको हिंदी में बताने के लिए आया हूं। एक अब्राहम लिंकन का एक बहुत अच्छा सेंटेंस है, बहुत अच्छा वाक्य है उनका, अब्राहम लिंकन का, कि कभी क्लेरिफिकेशन मत देना, क्योंकि जो आपके ऊपर प्यार करते हैं वो क्लेरिफिकेशन की मांग नहीं करते, और जो आपसे नफरत करते हैं वो क्लेरिफिकेशन सुनते ही नहीं आपका। तो क्लेरिफिकेशन क्यों देना है? किसी भी राज्य में हम लोग जाएं तो मुझे लगता है कि उस राज्य का मान रखना चाहिए, पहले उस राज्य की भाषा सीखनी चाहिए। जब परदेश जाते हो तो क्या करते हो? हिंदी में बात करते हो, उनकी भाषा में बात करनी पड़ती है। तो शुरुआत तो मुझे लगता है कि यहां से शुरू होती है। मैं अगर मेरी महाराष्ट्र के मेरे युवकों को, जो युवक है महाराष्ट्र के, जो लड़के हैं लड़कियां जो है, मैं महाराष्ट्र का हूं, मुझे लगता है कि मेरे राज्य में पहला प्रेफरेंस मेरे मराठी लोगों को मिलना चाहिए। अगर उसमें से बचे तो बाहर के लोग आके वो नौकरी कर सकते हैं। अब भी एक महीने पहले तो गुजरात से निकाल दिए थे, दस पंद्रह हजार लोग तो मुंबई आ गए, ये अच्छा है। किसी राज्य से निकाल दिए जाए तो मुंबई चले आते, वापस उस राज्य में नहीं जाते। पहले से बोझ क्या कम है इस राज्य के ऊपर? लेकिन वो सवाल कभी आप नरेंद्र मोदी को नहीं पूछेंगे। दो दिन चली वो न्यूज, उसके बाद खत्म। मेरे बारे में कितने दिन चल रही थी? अभी भी कुछ कुछ लोगों को बीच में अटैक आ जाता है तो निकल देते हैं, लेकिन वो गुजरात की न्यूज दबाई गई, उसका आगे कुछ नहीं हुआ। किसी वहां के मुख्यमंत्री को सवाल नहीं पूछे गए, ना नरेंद्र मोदी को, ना वो अमित शाह को, ना और किसी को सवाल नहीं पूछे गए। वहां पे तो सब लोगों को मारा था, गुजरात में सब लोगों को भगा दिया, ट्रेन में बिठाकर बाहर निकाल दिए। मुझे जो कहना था कि मैंने उस वक्त कहा कि अगर इनको मिलना, यहां पे अगर जॉब्स हैं महाराष्ट्र में, तो महाराष्ट्र के लोगों को, मराठी लोगों को, मराठी युवती जो है उनको मिलने चाहिए, इनको नहीं मिलने चाहिए। तो हमारे लोग जाके उनके साथ उन्होंने बात की कि आप यहां से अभी के अभी आप चले जाइए, यहां अगर जॉब्स है तो यहां के लोगों को मिलने चाहिए। जब ये बात करने के लिए जब हमारे लोग उनके साथ गए, तो उन्होंने जिस भाषा का प्रयोग किया, वो अगर भाषा का प्रयोग अगर आप सुनते, आप भी खोल उठते। जो यहां पे आए थे वो अगर उस भाषा का प्रयोग करेंगे तो हमारे, आपको क्या लगता है, हमारे लोग क्या हाथ पे हाथ रख के बैठेंगे? कल अगर यही बात उल्टी हो गई, पकड़ लो कि मराठी लोगों ने जाके अगर उत्तर प्रदेश में या बिहार में इस तरह की बात की, आप क्या करेंगे? आरती उतारेंगे? मुझे तो सिर्फ सवाल पूछने हैं आप लोगों को, उत्तर प्रदेश के और बिहार के लोगों को मुझे सवाल पूछने हैं। आपके यहां के राजनेता कुछ नहीं करते, आप बाहर जाते हैं, बाहर जाके आपको इस संघर्ष का सामना करना पड़ता है। आपको नहीं लगता कि आप हर जगह जाके अपमानित होते? आपका स्वाभिमान कहां है? आपके राजनेताओं को कभी पूछेंगे नहीं कि हम लोग जब बाहर जाते हैं तो हमें जिल्लत की जिंदगी जीनी पड़ती है, लोग गालियां देते हैं, मारपीट करते हैं। वहां के लोगों को अगर अभी तक उनके वहां पे लोगों को रोजगार नहीं है, हम लोग वहां पे जा रहे हैं
और ये सिर्फ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात यही तक ये बात नहीं है, ये पूरे दुनिया में हो रहा है। तेव्हा ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गरजले, असंच वर्णन आज राज ठाकरे यांच्या भाषणाचं करायला हवं।